पेडणेच्या देऊळवाडो पालयेवाठारांत बिबट्याचो वावर वाडला. बिबटो गांवांत येवन गाय सुण्यांचेर हल्लो करता. फाटल्या दिसांनी बिबटो दिशिल्लो तेन्ना पंच शिवा तिळवे हांणी रान खात्याक हे विशीं कळीत केल्ले. ते प्रमाण रान खात्यान बिबट्याक धरपाक पांद्रो लायलो. ह्या बिबट्याक लागून थळाव्या मदीं भंय पातळा. पेडणेच्या हेर वाठारांनी बिबटो दिसून आयला. ताका लागून रान खात्यान बेगोबेग बिबट्याक धरचो अशी मागणी थळाव्या लोकांनी केल्या. पलीकडे झाले बिबटो वाघाचे बिबटो वाघ तो सगळीकडे हल्ली दिसता. तसे आमच्या पालये गावात हल्ली त्याचा वावर खूप झालेलो असा. सो हल्लीत आमचे एक चार पाच दिवस अगोदर आमचे एक स्थानिक असा हांगासर रवळ परब म्हणून त्यांचे एक घरा सायडीक एक गोठो असा गोरवांचो. तर इन्सिडंट असं झालं की रातच्या दोनांक सुमार थिंगासर वाघ इलो आणि सो गोरवांचो बोवाळ झालो म्हणून तो उठलो आणि पळयता जाल्यार थंयसर वाघ असा. सो तो भिलो. सो त्याने दुसरे दिस म्हाका इन्फॉर्म केले की असं असं इन्सिडंट हांगासर झालो. ओके. सो आम्ही एज अ पंच मेंबर हांगासर लोकल हांवें डिपार्टमेंटाक इन्फॉर्म केले की असं असं इन्सिडंट हांगासर झाला म्हणून. सो त्यांच्यानी व्हेरी नेक्स्ट डे आमकां रिस्पॉन्स केलो की तुम्ही फक्त प्लेस आयडेंटिफाय करा आम्ही थिंगा विजरो इन्स्टॉल करता म्हणून. सो हांव तेंकां थँक्यू म्हणटा की त्यांच्यानी सोमतोच रिस्पॉन्स दिलो आणि आमकां पिजरो इन्स्टॉल केलो. तुमच्या पालिया सोडून आणि खंयच्या गावात बीन दिसता परत असे इन्सिडंट बीन घडल्या? ना, पालिया गावात आमच्या पहिली असे इन्सिडंट ऐकवंक येतले की चढशा घरातले कुत्रे गायब जातले. रिटर्न गेलो होय न्हू. कितल्यांक सुमार येयलो काय? 9 सुमार 8 साडे 8 फिरता असं. ह्याच जाग्यार फिरता का आणि खंय असे? खंय फिरताले तू. ओके. आता सध्या काय फॉरेस्ट डिपार्टमेंटान काय जाळी घातल्या? काय जाळी घातली? खंय पिजरो घातलो. खंय घातलो तो खबर ना आता, पण घातलो. ओके. काल येवपाचे आसले ती. हां, कोण फॉरेस्टवाले? हां हां. येऊन गेले तर? येऊन गेले.